जम्मू काश्मीर विधानसभा संदर्भात भाजपची महत्त्वाची बैठक 60 जागांवर लढणार भाजप आज पहिली यादी येण्याची शक्यता सूत्रांची माहिती जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी भाजपची सीईसी बैठक काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन सभा तर जम्मूमध्ये 8 ते 10 सभा घेणार असल्याची माहिती आमचा अजेंडा स्वीकारला तर काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स युतीला पाठिंबा देऊ पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांची माहिती हरियाणा विधानसभेची 1 ऑक्टोबरची तारीख बदलण्याची भाजपसह भारतीय राष्ट्रीय लोकदलची मागणी निवडणूक आयोगाची मंगळवारी बैठक सलग सुट्ट्यांमुळे मतदानाच्या टक्केवारीमध्ये परिणामाची भीती जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आपची 40 स्टार कॅम्पेनर्सची यादी जाहीर अरविंद केजरीवालांसह सुनीता केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग यांचाही समावेश प्रशांत किशोरांचा जनसुराज्य पक्ष बिहारमध्ये लढणार विधानसभेच्या सर्व 243 जागा कमीत कमी 40 जागांवर महिलांना उमेदवारी पुढच्या वर्षी होणार निवडणूक बसपाची उद्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मायावतींच्या पुन्हा निवडीवर शिक्कामोर्तब होणार निवडणूक प्रचाराची रणनीती ठरणार दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी आपमधून आउटगोईंग सुरू 5 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश विकासाच्या मुद्द्यावर नगरसेवकांकडून भाजपला साथ जातीय जनगणनेचा आदेश लवकरच लागू करा राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सल्ला तर राहुल यांनी मागासवर्गीय लोकांची चेष्टा करू नये भाजपचा पलटवार काँग्रेस सत्तेत असताना जातीय जनगणना का झाली नाही मायावतींचा राहुल गांधी अखिलेश यादव यांना सवाल कोलकाता हत्येप्रकरणामध्ये आरोपी संजय राजची पॉलिग्राफ टेस्ट तब्बल 4 तास झाली टेस्ट पॉलिग्राफ आणि सायकोलॉजिकल टेस्टचा घेणार आढावा मथुरेच्या शाही ईदगाहमध्येच गर्भगृह पूजेची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये दाखल तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी गुजरातच्या वलसाड अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस शहरातले अनेक भाग जलमय जनजीवन प्रभावित मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं भव्य महोत्सव मंदिरामध्ये आकर्षक सजावट हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये आरती संपन्न जन्माष्टमीच्या निमित्तानं पुरी समुद्र किनारी सुदर्शन पटनायक यांनी साकारलं खास वाळू शिल्प दुष्टांचा नाश करण्याचा संदेश पाकिस्तानमध्ये 2 वेगवेगळ्या बस अपघातामध्ये 36 जणांचा मृत्यू बलुचिस्तानमधल्या हायवेवर 12 जणांचा मृत्यू पीओकेजवळ बस खोल खड्ड्यामध्ये पडल्यानं 24 जणांचा मृत्यू इंडोनेशियामध्ये पूर आणि पावसामुळे जनजीवनावर परिणाम पुरामुळे 13 जणांचा मृत्यू पूरग्रस्तांचा रेस्क्यू करण्यासाठी सेनेची मदत अमेरिकेच्या ग्रँड कॅनियन नॅशनल पार्कमध्ये अचानक पूर 100 हून अधिक लोकांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू पुराच्या पाण्यामध्ये 1 महिला वाहून गेली चीनमध्ये स्वदेशी विमानाची यशस्वी चाचणी 44 मिनिटं विमानाची आकाशामध्ये भरारी चीनच्या सिचुआनमध्ये सर्वात उंच 5000 मीटर उंचीवरच्या एअरपोर्टवर विमानाचं लँडिंग अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचं 2024 वर्ष अंतराळामध्ये जाणार फेब्रुवारी 2025 मध्ये परतण्याची आशा परतीसाठी नासा घेणार मार्सच्या स्पेस एक्सची मदत